सो वेलकम एवरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम टू सदैव क्लासेस. तुम्ही आज इयत्ता 5वीचे विद्यार्थी आणि ही कविता आहे तुमची इयत्ता 5वीची. आपण युनिट 2 सुरू केलेला आहे. युनिट 1 आपला झालेला आहे कालपर्यंत. आपण युनिट 2 पण पूर्ण करून अभ्यास सुरू करणार आहोत. कुक्कू एक पोएम आहे. कुक्कू बघा, कुक्कू तुम्हाला माहित आहे. कुक्कू कुक्कूला आपण काय म्हणतो, कोकिळा. कोकिळा कुक्कू कुक्कू आवाज करत असे. तर कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू, कुकू तू काय करतेस. बघा कुकू काय करतेस, तू कविता तिला विचारलेलं आहे की तू कोकिळा आहेस, तू काय करते. इन एप्रिल, एप्रिल मध्ये काय करते ती, आय ओपन माय बिल, मी माझी चोच उघडते, मी माझी चोच उघडते. इन मे, मे मध्ये काय करते मी, आय सिंग ऑल डे, मी दिवसभर गाणं बोलते, मी काय करते दिवसभर गाणं बोलते. इन जून, जून मध्ये काय करते मी, आय चेंज माय ट्यून, माझा जो ट्यून आहे माझं ट्यून मी चेंज करते जून मध्ये. आय चेंज माय ट्यून इन द जून, आय चेंज माय ट्यून इन द जून, राईट. देन ट्यून म्हणजे काय, तर थोडा जो काही आवाज त्याचा नेहमीचा आहे तो थोडस काय होते, बदलते, धून बदलते, स्वर बदलते, बरोबर. देन आय इन जुलाय व्हॉट हॅपन्स, इन जुलाय, सॉरी जून झालं, इन जुलाय व्हॉट हॅपन्स, अवे आय फ्लाय, मी उडून जाते, मी उडून जाते पण कशी, दूर उडून जाते. अँड इन ऑगस्ट, गो गो आय मस्ट गो, मी जाते म्हणजे जाते, मी तुम्हाला ऑगस्ट मध्ये दिसणारच नाही. तर मी कधी सुरू, कधी तुम्हाला दिसेल, कधी तुम्हाला आवाज होतो कोकिळेचा, कधी आवाज होतो बघा, एप्रिल मे जून, एप्रिल मे जून मध्ये तुम्हाला जास्त येतो. मार्च मध्ये पण कधी कधी आवाज तुम्हाला ऐकायला येतो, बरोबर. अशी छान कविता आहे. तुम्हाला कविता लिहायची, तिचे रायमिंग वर्ड्स लिहायचे. बघा या ठिकाणी रायमिंग वर्ड्स तुम्हाला माहीत असतात, इथे बघा रायमिंग वर्ड्स आहेत. जसं की सुरू करूया आपण, बघा उमंग का आवाज, उमंगला आवाज का येत नाही मला माहित नाही, मोबाईलचा प्रॉब्लेम आहे की काय कळत नाहीये. सी, एप्रिल बिल, मे डे, जून ट्यून, जुलाय फ्लाय, ऑगस्ट मस, हे झाले रायमिंग वर्ड. हे काय झाले, रायमिंग वर्ड झाले, राईट. आणि अजून एक आहे का वर, येस, कुकू आणि डू, हे पण तुम्ही लिहू शकता. कुकू आणि डू हे दोन पण तुम्ही रायमिंग वर्ड घेऊ शकता, बरोबर की नाही. चल मधुरा वाचायला घे कविता, मधुरा कविता वाच. मधुरा तुला आवाज येतो माझा, मधुरा कॅन यू हिअर. अरे मी आवाज बंद केला, 2 मिनिटं तुमचा आवाज चालू करतो मी, थांब 2 मिनिटं. हा आता आवाज चालू करा, आता तुमचा आवाज येईल बघा. आता मी अनम्यूट करा, आता आवाज येतो तुम्हाला. स्टार्ट. कुकू 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 कुकू, what do you do, in april i open my bell, in may i sing all day, in june i change my tune, in july away a fly, in august go i must, go go i must. okay, mute your sound, आवाज बंद करा. त्यानंतर काही प्रश्न बघा, काय तुम्हाला दिलेले आहेत की या महिन्यामध्ये बघा काय दिले तुम्हाला प्रश्न. रायमिंग वर्ड्स तुम्हाला शोधायचे आहेत, तुम्ही शोधू शकता रायमिंग वर्ड्स, मी तुम्हाला सर्व उत्तरं दिलेली आहेत. लिसन टू द नेम्स ऑफ द मंथ्स अँड टेक द वन्स दॅट आर इन द पोएम. आता काय करायचे, कोणकोणते मंथ या पोएम मध्ये आलेले आहेत बघा. जानेवारी आहे का, नाही. फेब्रुवारी आहे का, नाही. मार्च आहे का, नाही. एप्रिल पासून स्टार्ट आहे, एप्रिल आहे, मे आहे, जून आहे, जुलै आणि ऑगस्ट, बरोबर की नाही. हे तुमचे मंथ आहे, मग तुम्हाला तिसऱ्याचं उत्तर काय करायचं, असं करायचंय. ठीक आहे, महिन्याची नावे आहे का, कविता आलेल्या महिन्यानं तुम्हाला अशी खून करायची आहे. त्याचबरोबर चौथ्याचं उत्तर काय विचार तुम्हाला, कॉपी द नेम्स आणि तुम्हाला मराठीमध्ये याचे काय लिहायचे आहेत, शब्द लिहायचे आहेत. जसं जानेवारी, तर हे काय जानेवारी, तर मराठीमध्ये म्हणजे जानेवारी असं लिहायचं तुम्हाला, जानेवारी. कळलं, प्रश्न उत्तर कळले, काय काय करायचं अभ्यास असता कळलं तुम्हाला, बरोबर की नाही. अशा प्रकारे जानेवारी वगैरे हे तुम्हाला पूर्ण लिहायचं, जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत. समजतंय का बाळांनो, सोपी कविता आहे, खूप छान अशी कविता आहे तुमची, खूप मोठी. आता थोडस जे द लिटिल रेड हेन आहे, हे पण आपण घेणार आहोत थोड्या वेळानंतर.